लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले धीस गेम लक्षपूर्वक ऐका आणि हा खेळ खेळायला शिका प्लीज पे पेटेन कृपया लक्ष द्या टुडे वी आर गोईंग टू प्ले अ गेसिंग गेम आज आपण अंदाजे ओळखण्याचा खेळ खेळणार आहोत आय शेल गिव्ह अ गाड टू इच वन ऑफ यू मी तुमच्यापैकी प्रत्येकाला एक एक कार्ड देईन लुक ॲट द पिक्चर अँड वर्ड ऑन युअर कार्ड तुम्ही तुमच्या कार्डवरील चित्रे व शब्दे पहा डोंट शो इट टू अदर्स इतर कोणाला दाखवू नका इट्स अ फ्रूट ते एक फळ आहे डू यू नो द इंग्लिश वर्ड फॉर इट त्याच्याकरता इंग्रजी शब्द माहिती आहेत का गुड नाऊ दॅट्स युअर नेम छान आता ते तुमचे नाव आहे मेक ग्रुप्स ऑफ फायू आता पाच पाच जणांचे गट करा ईच ग्रुप्स विल सीट टाउन इन अ सर्कल प्रत्येक गट गोल करून बसेल नाऊ लेट युअर फ्रेंड्स गेस युअर नेम आता तुमच्या मित्रमैत्रिणीला तुमचे नाव ओळखू द्या इफ दे कान शो देम युअर कार्ड ते सांगू किंवा ओळखू शकत नसले तर तुमचे कार्ड त्यांना दाखवा एन्टेल देम हू हॉट आर यू आणि तुम्ही त्यांना कोण काय आहात ते सांगा रेडी तयार झालात का नाऊ वी सी हो कॅबलरी इन दिस लेसन आता आपण या पाठावरील शब्दार्थ अभ्यासू गेसिंग गेम अंदाजे ओळखण्याचा खेळ इच वन ऑफ यू तुमच्यापैकी प्रत्येकाला डोंट शो दाखवू नका ऑदर्स इतरांना ग्रुप्स गट समूह सर्कल गोल वर्तुळ गेस अंदाज करणे हू कोण हॉट काय लक्षात ठेवा गटात वस्तूचे नाव सांगताना विद्यार्थ्यांनी ए किंवा एन हे उपपद वापरावे लक्षात ठेवा ए किंवा एन इंग्रजीतील आर्टिकल्स म्हणजेच उपपदे आहेत ती एकवचनी नामापूर्वी वापरतात ए ई आय ओ यू या अक्षरांनी सुरुवात असलेल्या इंग्रजी नामापूर्वी ॲन हे उपपद वापरतात एन ॲन्ट एन एलिफंट ॲन इन पॉट अँड ऑक्स अँड अम्रेला लक्षात ठेवा इतर कोणत्याही अक्षराने सुरू झालेल्या नामापूर्वी ए हे उपपद वापरतात अॉल अ कॅट अडॉल राईट डाऊन ऑल धीस वर्ड्स इन युअर नोटबुक थँक यू